तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी पॅन कार्ड धारकांसाठी लागू झालेत नवीन नियम पंधरा सप्टेंबर पासून सुरू होतील आता दंड भरावा लागेल तुरुंगात देखील जावं लागू शकत मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल आयकर विभागाने पॅन कार्डच्या संदर्भात काही विशेष नियम बनवलेत जे पंधरा सप्टेंबर पासून लागू होतील आयकर विभागाकडे दोन पासून ज्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारींमुळे काही विशेष नियम बदलले तर ज्याचा फटका समस्त पॅन कार्ड धारकांना बसणार आहे त्यातच दोन ते तीन नियम बदलले जे पंधरा सप्टेंबर पासून लागू होतील त्यातच एक अतिशय आनंदाची बातमी देखील आहे एक अशी आनंदाची बातमी आहे की ज्यामुळे पॅन कार्ड धारकांचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तीनही नियम अतिशय महत्वाचे आहेत यातील एक नियम शेवटचा अतिशय तुम्हाला आनंदित करेल जो तुमचा फायदा करणार आहे या व्यतिरिक्त एक नियम असा आहे की ज्यावर तुम्हाला तात्काळ काम करायचं आहे अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते तर एका नियमामुळे तुम्हाला दंड देखील लागू शकतो त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पॅन कार्ड धारकांसाठी लागू झाले तर नवीन नियम पंधरा सप्टेंबर पासून सुरू होतील आता दंड भरावं लागेल तुरुंगात देखील जावं लागू शकतं मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल तर एक अशी पॅन कार्डच्या संदर्भात आनंदाची बातमी आहे की जे ऐकून तुम्ही अगदी आश्चर्यचकित व्हाल तुम्ही आनंदी व्हाल सध्या पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर असलेलं कार्ड याला अनन्य साधारण महत्व आहे बँकेत खातं उघडायचं असो किंवा मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं असो किंवा एखाद्या पैशाचा व्यवहार करायचा असो तुम्हाला प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज लागते सहसा बँकांच्या सर्व कामांमध्ये पॅन कार्ड हे लागतात म्हणजे सहसा आपल्या म्हणजे अशी कोणतीच व्यक्ती नाही आहेत महिला पुरुष की ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसतं ज्याच्याकडे बँक खातं आहे ज्याच्या बँक खात्यात पैसे आहे जे पैसे टाकले जातात काढले जातात तर त्याला पॅन कार्ड हे लागतच असतं पण पॅन कार्डाबाबत सातत्यानं नवनवीन नियम सरकारकडून आणले जातात आणि त्यातच अतिशय महत्वाचे तीन त्या ठिकाणी नियम बदलण्यात आलेले आहे जे पंधरा सप्टेंबर पासून लागू होतील आता मोठा दंड भरावा लागू शकतो तुरुंगात देखील जावं लागू शकतं जर ह्या नियम जर तुम्ही पाळला नाही तर एक असा एक असा महत्वाचा नियम ज्याच्यामुळे पूर्ण जे देशातील जनता खुश झालेली आहे तर सगळ्यात महत्वाचा जो नियम होता पहिला नियम म्हणजे काय की जो बदलणार आहे तो म्हणजे काय की पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे भारतीयांसाठी एक अतिशय महत्वाचं ओळखपत्र मानलं जातं जन्मतारखेचा पुरावा आणि फोटो प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आणि असेल तर तुमच्यासाठी या दोन ते तीन बातम्या अतिशय महत्त्वाच्या शेवटची अतिशय आनंदाची बातमी तर सगळ्यात महत्त्वाचा जो नियम करण्यात आलेला आहे ज्यामध्ये असं होतं की जो पॅन कार्ड आहे म्हणजे तुम्ही जर पॅन कार्ड धारक असाल तर, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी अशी होती की तुम्ही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचा नियम तर काय होईल नाही तर तुमची मोठी कामे रखडतील अन्यथा तुम्हाला दंडही लागू शकतो किंवा शिक्षाही होऊ शकते झालं असं एक कडक नियम करण्यात आला जो पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अर्थात हा नियम पूर्वीपासून देखील आहे यामध्ये जर तुम्ही सापडलात याच्यावर जर तुम्ही हे केलं नाही तर तुरुंगात देखील जावं लागू शकतं मोठा दंडही भरावा लागू शकतो ते नियम म्हणजे काय आलं की अनेक प्रकरणं भारतात आतापर्यंत पाहण्यात आली की ज्यामध्ये एक व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आहेत तुमच्याकडे जर दोन पॅन कार्ड असतील तर सावधान अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने अतिशय कठोर नियम केले आहेत जे जाणून घेणं महत्वाचे आहे तुमच्या नावावर जर दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला सहा महिने तुरुंगात जावे लागेल तर त्यामुळेच आता तुमच्याकडे एक्स्ट्रा पॅन कार्ड जर असेल म्हणजे एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असणं अशे अनिवार्य आहे जर दुसरं असेल तर ते तात्काळ तुम्ही सरेंडर करावं असं केलं नाही तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं तुरुंगात देखील जावं लागू शकतं तर त्यामुळे दुसरं पॅन कार्ड असेल तुमच्याकडे तर सरेंडर करा आता दुसरा अतिशय महत्वाचा नियम जो बदलेल ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त दंड होऊ शकतो कारावास होऊ शकतो मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊ शकतं की यामध्ये काय झालं की मुंबईमधील एक महिला जिच्या जिला एक आयकर विभागाची नोटीस आली त्या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या नावावर जवळपास दीड एक कोटीच्या वरती एका जमिनीचा व्यवहार झाला आहे आणि त्या ठिकाणी आणि तुम्ही त्याचा टॅक्स भरला नाही त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे तर त्या महिलेला माहिती नव्हतं की कुठली जमीन आणि कोणता व्यवहार झाला तिला काही माहिती नव्हतं तर पुढे तपास केल्यावर असं समजलं की त्या महिलेचं जे काय पॅन कार्ड आहे ते दुसऱ्या कोणीतरी वापरून तिच्या नावे बराच मोठा व्यवहार केला होता आणि त्या महिलेला त्या ठिकाणी तिची कल्पना आली नाही आणि त्या महिलेला अतिशय मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागलं तर यामुळे सगळ्यात महत्त्वाची चेतावनी जो दुसरा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो तुम्हाला कायदेशीर अडकवू शकतो तर तो नियम म्हणजे की आपलं आधार कार्ड आपलं जे पॅन कार्ड आहे तर हे पॅन कार्ड तुम्ही अतिशय जपून वापरलं पाहिजे कोणालाही याचे डिटेल दिले नाही पाहिजेत याची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे जपून ठेवली पाहिजे कोणालाही याचा म्हणजे जिथे गरज आहे जिथे गरज नसताना हे कोणालाही दिलं नाही पाहिजे याची कॉपी कोणाला दिली नाही पाहिजे जरी दिली तर त्याच्यावर सही करून तारीख टाकून कशासाठी दिली नाही हे देखील त्याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही तुमच्या नावावर व्यवहार कुठल्याही प्रकारचा होणार नाही आणि तुम्ही कारवाईपासून वाचू शकाल आता तिसरे जे तिसरा नियम आहे तो म्हणजे अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे की त्यामध्ये होतं काय की हा जो नियम होता हा नियम म्हणजे ग्राहकांना दिलासा आहे पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा आहे कारण की दोन हजार तेवीसमध्ये एकतीस मार्चपर्यंत ही हा नियम जर तुम्ही पाळला नसता हो तर तुम्हाला जवळपास दहा हजार रुपयापर्यंत दंड लागला असता पण आता कुठलाही दंड नाही होय न्यूज एटीन मराठीच्या रिपोर्टनुसार अतिशय आनंदाची बातमी अतिशय महत्त्वाचा नियम त्या ठिकाणी लागू केला आहे ज्या माध्यमातून पॅन कार्ड धारकांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी तर त्यांच्या टेन्शनमधून त्यांना दिलासा मिळणार कारण सरकारने पॅन कार्डबाबतच्या नियमांमध्ये बदल केलेत नवीन नियम पासून लागू होतील पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांचा लिंक असण्याच्या नियमाकडून आता पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार एक नवीन लाग अपडेट लागू होण्याची शक्यता आहे तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक करणं हे अनिवार्य केलं होतं पण आता यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणं गरजेचं नाही पॅन कार्ड काढताच ज्याची कागदपत्र म्हणून आधार दिला आहे अशा व्यक्ती आणि ज्यांनी आत्ता नवं पॅन कार्ड काढलं आहे अशा व्यक्तींना मिळालेलं किंवा मिळणारं पॅन कार्ड हे आधार कार्डशी ऑलरेडी लिंक केलं असणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पॅन कार्ड काढताना जर आधार तुमचं कार्ड जर त्याच ठिकाणी डॉक्युमेंट म्हणून दिलं असेल तर, ती आप कार दिला तर ती आप वाप ते आपोआप लिंक होऊन येईल किंवा तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही आधारचा डिटेल दिले असतील तर ते आपोआपच लिंक होईल तर तुम्हाला त्यासाठी लिंकिंग करण्याची गरज नाही तर यासाठी अगदी पाचशे हजार रुपये दंड होता यासाठी चार्जेस लागत होते पण आता यापुढे काळजी करण्याचं कारण नाही आणि त्यामुळे लिंकिंगचा विषय त्या ठिकाणी संपलेला अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी बातमी आहे त्या आता लिंक कारण काय होतं तर लिंक जर केलं नसतं तर पूर्वी खूप मोठा दंडही होता आणि त्यामध्ये तुम्हाला कामालाही अडचण येणार होत्या तर आता अशा प्रकारचं काहीच होणार नाही तर त्यामुळे आता पॅन कार्डच्या संदर्भात हा तिसरा नियम अतिशय आनंददायी असणार आहे तर त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही हा नियम त्या ठिकाणी जाणून घेतला त्याबद्दल त्या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पॅन कार्डशिवाय आता काहीच होत नाही तर त्यामुळे आता पॅन कार्डच्या संदर्भातील हे तिन्ही नियम तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा पॅन कार्डचे डिटेल्स कोणालाही देऊ नका अनोळखी लोकांना किंवा जे काय जिथे गरज नाही अशा ठिकाणी तर बिलकुलही देऊ नका त्याच व्यतिरिक्त तुमचं जे आहे तर आधार कार्डचं जे लिंकिंग आहे तर त्याविषयी एक रिपोर्ट जो आहे न्यूज एटीन मराठीचं त्यामधून आपण सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर त्या, त्या, त्या नियमामध्ये बदल झाला आहे आणि त्यामुळेच आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करत गर, गरज नसल्याचं गरज नसल्याचं सांगून सरकारने जे काही पॅन कार्ड धारक आहेत त्यांना मोठा दिलासा देखील मिळाला ही दे होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका